माझे नाव पायल गणेश उत्साळे मी आता मध्ये शिकते सावित्रीविषयी मी तुम्हाला काही दोन तीन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी नम्र विनंती भारताच्या इतिहासात राजमाता जिजाऊ सावित्री रमाई या महान राजमाता जन्माला आल्या नसत्या तर राजमाता जन्माला आल्या नसत्या तर भारताचा इतिहास पूर्ण झाला नसता भारताचा इतिहास पूर्ण झाला नसता जिजाई माता जन्माला आल्या नसत्या तर जिजाई माता जन्माला आल्या नसत्या तर रेतेचा राजा बाळशिबा जन्मला आणि त्यांनी स्थापन केले नसते माता सावित्री जन्माला आल्या नसत्या तर माता सावित्री जन्माला आल्या नसत्या तर महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यामध्ये शाळा सुरूच केली नसती महात्मा फुले यांनी मुलींसाठी पुण्यामध्ये शाळा सुरूच केली नसती आणि आम्ही साक्षर झालो नसतो माता रमाई जन्माला आल्या नसत्या तर माता रमाई जन्माला आल्या नसत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिलेच नसते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताचे संविधान लिहिलेच नसते अशा यातीने राजमातेंना माझा त्रिवार प्रण